नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. आता आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत. बुलेटिनच्या सुरुवातीला मनोज सरांगे पाटील यांच्या सभेसंदर्भातली महत्वाची बातमी. मनोज सरांगे यांची आज पुण्याच्या राजगुरू नगरमध्ये सभा होतीये. 100 एकरवर मनोज सरांगे यांची ही सभा होणार आहे. सभेपूर्वी मनोज सरांगे हे शिवनेरी किल्ल्यावर गेलेले होते. मनोज सरांगे यांची आज संध्याकाळी बारामतीमध्ये सुद्धा सभा आहे. पुणे हा शरद पवार आणि अजित पवार यांचा बालेकिल्ला समजला जातो आणि या अंतरवाली सराठी गावामध्ये भव्य अशी सभा घेतल्यानंतर आता पुण्यामध्ये मनोज सरांगे पाटील यांची ही सभा होतीये. 100 एकर जागेवर त्यांची भव्य अशी सभा जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे. मात्र त्याआधी ते शिवनेरीवर गेलेले होते. त्या ठिकाणी शिवाई देवीची आरती जी आहे ती त्यांच्या हस्ते झाली. ही दोन दृश्य आपण पाहताय. आज सकाळीच मनोज सरांगे पाटील हे शिवनेरी किल्ल्यावर गेलेले होते आणि त्या ठिकाणी शिवाई देवीची आरती जी आहे ती त्यांच्याकडून करण्यात आली. आणि दुसरी दृश्य जी आपण पाहताय सभास्थळावरची. उंचीच नाही म्हणून नतमस्तक मात्र होते. पाऊल टाकताना आपला चुकणार तर नाही ना. म्हणजे अंग ही झालं होतं तर सुद्धा कापत होतं की ही साधी सुधी जागा नाही. हे तुम्ही आम्ही समजतो ती जागा नाही, साधी सुधी जागा नाही. इथं ज्वालामुखीसारखं एक एक मावळा तयार झालेला आहे की ज्याने अन्यायाविरुद्ध पूर्ण उभं आयुष्य दिलेलं आहे, पूर्ण जीवन दिलेलं आहे. आपल्या छत्रपती शिवरायांनी आपल्यावरचा अन्याय बंद व्हावा म्हणून या विश्वाला एक स्वराज्य दिले की जे अन्यायाविरुद्ध लढले त्या भूमीत पाय ठेवताना आपल्यातून चुकणार तर नाही ना. तरी शिवाई माता, राजमाता, जिजाऊ, छत्रपती शिवराय आम्ही बालकाकडून काय चुकलं असेल तर पदरात घेतील. परंतु ज्या ज्या वेळेस एक एक पाऊल आपण गडावर टाकत होतो त्या त्यावेळेस चुकणार तर पाऊल नाही ना. कुठं राजेसाहेबांनी पाय दिलेला आहे तिथं तर आपल्या पायाचा स्पर्श होणार नाही ना. काळजी घेण्याचा प्रयत्न केलाय पण चूक झाली. तर राजमाता, जिजाऊ, शिवाई माता, आमचं काही चूक असं असेल तर पदरात घेतील आणि आम्हाला सगळ्यांना लढायला बळ मिळेल. आम्ही आज या गडाचा आशीर्वाद घेऊन अन्यायाविरुद्ध लढायला आज बाहेर पडलो. आम्ही आरक्षण हा लढा जिंकणार कारण शिवनेरीचं, रायगडाचं बळ, छत्रपतींचं, भवानी मातेचं, महासाहेब जिजाऊंचं बळ आपल्या पाठीशी आहे. आपण लढणार, जिंकणार, फक्त शांततेत लढा लढायचा. हे शिवनेरीहून मी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला पुन्हा एकदा विनंती करतो आणि तुमच्या पायाला हात लावून सांगतो की कोणीही आत्महत्या करायची नाही, आरक्षण कसं मिळत नाही ते आपण बघू. उद्रेक कोणी करायचा नाही. हे शांततेचं चाललेलं आंदोलन, हे शांततेचं युद्ध सरकारला रोखत नाही. ते काही प्रयोग करतील, कोणी आत्महत्या करू नका, बळी पडू नका. शांततेचं युद्ध सरकारला रोखणार नाही. 24 नंतर आपण आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही. आज इथून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला शिवनेरी गडावरून आम्ही सगळ्यांना विनंतीपूर्वक हा मेसेज देतोय की शांततेत आंदोलन करा. हे शांततेचं आंदोलन जगात, राज्यात, देशात कोणालाच रोखायची ताकद नाही. फक्त कुणी आत्महत्या करू नका, कुणी उद्रेक करू नका. पुन्हा पुन्हा सांगतो, मराठ्यांच्या पदरात आरक्षण दिल्याशिवाय सरकारला माफ नाही. आणि जे बलिदान गेलेत या कुटुंबाच्या पाठीशी मराठा समाज पूर्ण उभा आहे. त्यांच्यावरची माया मराठा समाज थोडी कमी होऊ देणार नाही आणि ते बलिदानही मराठा समाज वाया जाऊ देणार नाही. ज्या भावांनी आत्महत्या केल्यात त्या तर शिवनेरी किल्ल्याच्या इथे ज्यावेळेला शिवाई देवीचं दर्शन घेतलं त्याच्यानंतर मनोज सरांगे पाटील यांनी हा विश्वास व्यक्त केलेला आहे की जसा प्रतिसाद आणि जशी साथ मराठा बांधवांनी अंतरवाली सराठी गावामध्ये दिली